प्रत्येकाचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते लोक रात्रंदिवस मेहनत करून हे स्वप्न पूर्ण देखील करतात आणि नवीन घरासह त्यांचे नवीन आयुष्य सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण व्हावे अशी त्यांची इच्छा असते परंतु अनेक वेळा आयुष्यात असे काही घडते की नवीन घरात प्रवेश केल्यानंतर विसंवाद अडचणी आयुष्यातील समस्या वाढू लागतात कुटुंबात नकारात्मकतेचे वातावरण निर्माण होऊ लागते मंडळी यामागचं कारण बऱ्याचदा वास्तुदोष असू शकतं त्यामुळे तुम्ही जर नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर सगळ्यात आधी वास्तूविषयक काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे जेणेकरून घर गर खरेदी करताना तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवाल आणि तुमचे भावी आयुष्य सुखी आणि समृद्ध होईल तर मग नवीन घर खरेदी करण्यापूर्वी कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात चला जाणून घेऊया मंडळी घर खरेदी करताना हे लक्षात ठेवा की घराच्या अगदी समोरच्या बाजूला खांब झाड किंवा मंदिर तसंच कचरा सुद्धा असता कामा नये या गोष्टींमुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात वास्तूनुसार चौरस किंवा आयताकृती घरं अतिशय शुभ मानली जातात घर खरेदी करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की घराची कोणतीही दिशा किंवा कोपरा कुठूनही कापला जाऊ नये वास्तूनुसार घर खरेदी करताना हेही लक्षात ठेवलं पाहिजे त्यामध्ये सूर्यप्रकाश आणि हवेची पुरेशी व्यवस्था असावी घरात सूर्यप्रकाश येणं खूप आवश्यक आहे मंडळी जर तुम्ही जमीन खरेदी करून घर बांधणार असाल आणि ती जमीन खोदताना त्या जमिनीमध्ये लाकूड भुसा कोळसा किंवा कवटी इत्यादी गोष्टी बाहेर निघाल्या तर अशी जमीन शुभ मानली जात नाही जर तुम्ही जमीन खरेदी केलेली असेल तर योग्य उपाय घर घर किंवा जमीन विकत घेताना त्या ठिकाणी किंवा त्याच्या जवळपासच्या परिसरात कोणतीही विहीर तलाव किंवा इतर अवशेष इत्यादी असता कामा नये वास्तू सांगते की ज्या जमिनीवर काटेरी झाडं उगवलेली असतात त्यावर सुद्धा घर बांधणे शुभ नसते मंडळी वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या मध्यभागी कोणत्याही स्वरूपाचा खड्डा असू नये घराचा मध्यभाग हा खालीवर असू नये तो एकदम सपाट असावा घराच्या मध्यभागी कोणतेही अवजड सामान ठेवू नये असे असल्यास घरातील प्रमुखाला विविध प्रकारच्या अडचणींना किंवा समस्यांना सामोरे जावे लागू शकते आरोग्याच्या तक्रारींमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते आणि प्रगती खुंटू शकते तसेच घराचे प्रवेशद्वार हे अति उंच नसावे किंवा अगदी एकदम आखूडही नसावे ते योग्य मापाचे असावे नवीन घर बांधण्यासाठी वेगवेगळ्या जमिनींची पाहणी केल्यानंतर एखादी जमीन आपल्याला आवडली मात्र ती अधिक खडकाळ असेल तर ती जागा घर बांधण्यासाठी योग्य नसते जमीन प्रमाणापेक्षा जास्त खडकाळ असणे चांगले मानले जात नाही अशा जमिनीवर बांधलेल्या घरात वारंवार किंवा नियमितपणे कोणते ना कोणते संकट येत राहते घरातील माणसांचे कष्ट आणि समस्या वाढू शकतात त्यामुळे शक्यतो अधिक खडकाळ जमिनीवर घर बांधू नये असा सल्ला दिला जातो मंडळी आयुष्यात एकदाच होणारी गोष्ट म्हणजे घर घर कोणी सारखं सारखं बदलत नाही किंवा बांधतही नाही आणि म्हणूनच तर घर घेताना सगळ्या गोष्टींचा नीट विचार करूनच घ्यायला हवा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा